हदगाव येथे भाजपाचा बूथ सक्षमीकरण आणि जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन भाजपाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे बाळासाहेब पांडे, प्रभाकर पेटकर, व्यंकटेश लोणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. हदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. भाजपा पक्ष देखील यात मागे राहिला नाहीये. गुरुवारी हदगाव शहरातील संत रोहिदास महाराज सभागृहात भाजपाने जनसंवाद मेळावा घेऊन येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिले. या मेळाव्यात हदगाव तालुक्यातील आणि शहरातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊतांनीच शिवसेना संपविली अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. उद्धव ठाकरे सारखा चरित्र संपन्न अतिशय शांत स्वभावाचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री जरूर होता, पण त्यांनी मंत्रालयात न येता मंत्रिमंडळ चालवल्यामुळं बाकीच्या लोकांचं फावलं आणि त्यांनी आपापले वाटे हिशी उचलून घेतले. हे जे शिवसेनेचे लोक आहेत हे शिवसेना वाचवायसाठी एकनाथकडे गेले, कारण शिवसेना बरखास्त होते आहे असं त्यांच्या नजरेला आलं. त्याच्यात आमचं काही पापपुण्य नव्हतं, पापपुण्य त्यांचं होतं. आणि संजयजी राऊत तर निवळ म्हणजे भाडं घेतल्यासारखं ते याच्या मागे लागले होते. सगळ्या लोकांच्या ते काही बोलणं होतं, त्यांचं ती काही भाषा होती. मी सुद्धा संसदेमध्ये 25 वर्ष काढलेली आहे. एखाद्या संसदपटूला ही भाषा शोभते? कुणाला डुकरीन म्हणणं, कुण्या बायाला वैश्या म्हणणं, हे म्हणजे शिवसेना बरखास्तच करायची अशी सुपारी घेऊन संजय काम करत होता. कुणी सुपारी दिली होती मला माहीत नाही, माहीत असली तरी मी सांगणार नाही. तसं म्हणून मी आता माझा साहेब आहे.